पंच्याण्णव लाखाचा घोटाळा करणाऱ्या नोहेरा शेखनंतर आता मोहम्मद निजामला पोलिसांनी केली अटक सर्वांना परिचित असलेल्या गोल्ड कंपनी घोटाळा प्रकरणी बुलढाण्यातील दुसरा आरोपी मोहम्मद निजाम मोहम्मद सुलतान याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे हिरा गोल्ड कंपनीमध्ये नागरिकांना मोहम्मद निजाम मोहम्मद सुलतान याच्या मार्फतीने पैसे गुंतवणूक करण्याचे व त्यावर दरमहा मोबदला देण्याचे अमिष दाखवून गुन्ह्यातील फिर्यादी यांचे सोळा लाख रुपये व इतर साथीदारांचे एकूण पंच्याण्णव लाख पन्नास हजार रुपयांचा परतावा न करता फसवणूक केली होती या प्रकरणी हिरागोळ कंपनीची मुख्य आरोपी सी ई ओ नोएरा शेख यांना मागील वर्षी या प्रकरणात अटक करण्यात आली होती तर फरार असलेला दुसरा आरोपी मोहम्मद सुलतान याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन एप्रिलपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे या दोन्ही आरोपीवर महाराष्ट्र वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे